नमस्कार. राज्यातील हवामानाचा अंदाज अशा प्रकारे असेल. राज्यावर असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच शिअर झोन सध्या दक्षिणेकडे झुकलेला आहे, त्यामुळे राज्यातील दक्षिण भागामध्ये पाऊस पडत आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रामध्ये येत्या 48 तासात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 3 दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये येत्या 48 तासात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज अशा प्रकारे असेल. 18 जुलै ते 24 जुलैमध्ये आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागामध्ये मुसळधार ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.